शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश ग्रामर ऑक्सिलरी वर्ब्स टुडे वी आर गोइंग टू लर्न ऑक्सिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग प्रयोग बदलण्यासाठी काळ बदलण्यासाठी आणि वाक्य नकारार्थी किंवा प्रश्नार्थी बनवण्यासाठी होतो There are two types of auxiliary verbs, primary auxiliaries and secondary auxiliaries. Secondary auxiliaries la modal auxiliaries ase dekhil mhantat. Main verbs and auxiliary verbs. Mukhya kriyapade va sahayakari kriyapade. Primary auxiliaries has three different parts. To be formed to do form and to have form to do form मध्ये do does did चा समावेश होतो to be form मध्ये am is are was were चा समावेश होतो to have form मध्ये has have had चा समावेश होतो they are called helping or auxiliary verbs वरील क्रियापदांना सहाय्यक क्रियापदे म्हणतात कारण ती मेन वर्ब आणि त्याचप्रमाणे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणूनही कार्य करतात फॉर एक्झाम्पल आय डू माय होमवर्क इन टाईम मी माझे काम वेळेत करतो ही डज हिज वर्क ॲट होम तो त्याचे काम घरी करतो दे डीड इट वेल त्यांनी ते खूप चांगले केले या सर्व वाक्यामध्ये डू या क्रियापदाच्या रूपाचा मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे ऑक्झिलरीज वर्ब डू डू इज यूज्ड विथ मेन वर्ब मुख्य क्रियापदाबरोबर डू हे सहाय्यकारी क्रियापद कसे वापरतात फॉर एक्झाम्पल डू यू नो द आन्सर डीड यू सी द बर्ड्स एस नो टाईप क्वेश्चन्स दोन्ही प्रकारचे हे प्रश्न तयार करताना डू या सहाय्यकारी क्रियापदाबरोबर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद हे वापरावे लागते हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे टू फ्रॉम निगेटिव्ह सेंटेन्स आता नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी वी डीड नॉट इट इट शी डज नॉट लाईक्स फ्लावर इथे सुद्धा डीड या सहाय्य डीड आणि डज या सहाय्यकारी क्रियापदांबरोबर मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब वापरलेले आहे म्हणजे डू या सहाय्यकारी क्रियापदाबरोबरच मेन वर्ब हे वापरावेच लागते मॉडेल ऑक्झिलरीज मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये कॅन कूड शॉल शूड मे माईट विल वूड मस्ट नीड डेअर ऑट टू यांचा समावेश होतो थँक्यू व्हेरी मच